चला बालमित्रांनो, आज आपण हजाच्या वजाबाकीचं एक उदाहरण सोडविणार आहोत. 472 वजा 354 हे उदाहरण आहे. दोन एकक आहेत, दोन एककातून चार एकक काही जात नाहीत. मग आपण दशकाकडे जाऊया. दशकाकडे 7 दशक आहेत. जर 7 दशकाकडून 1 दशक घेतला तर 7 राहतील 6 दशक राहतील. आता आपण 1 दशक एककाकडे जाणार आहोत. 1 दशक म्हणजे 10 एकक. मग 10 एकक आणि आपल्या आधीचे होते 2 एकक. 10 आणि 2 किती झाले पोरांनो? 12 एकक. म्हणजे 12 एकक इथे लिहायचे. आता 12 एकक त्याच्यातून आपल्याला 4 एकक कमी करायचे आहेत. छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजूया. 4 पासून 12 पर्यंत मोजूया. 4 पासून 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकक शिल्लक राहिलेले आहेत. 6 दशकातून 5 दशक कमी करूया. पुन्हा छोट्यापासून मोठ्याकडे मोजूया. 5 दशक आणि वरती आहेत 6 दशक. 5 पासून 6 पर्यंत मोजूया. 5, 6 म्हणजे फक्त 1 दशक शिल्लक राहिलेला आहे. 4 शतक त्याच्यातून 3 शतक कमी करूया. 3 पासून 4 पर्यंत मोजू. 3 पासून पुढचा अंक 4 म्हणजे पुन्हा इकडे 1 शतक शिल्लक राहिलेला आहे. 1 शतक, 1 दशक आणि 8 एकक म्हणजे 118 उत्तर आलेले आहे.